साठी साडेचारपासून आलेलं आहे अजून एका वेळेला एका गाडीला सात मिनटं लागतात आत्ताशी पन्नास गाड्या झाल्या दोन वाजेपर्यंत नाही तर टाकायचं पण स्पीड त्या प्रमाणात नाही आहे आणि असं का होतं एवढं डिले का होतं काही कळत नाही दिवस पूर्ण आमचा वाया जातो आहे ऑफिसचे कामं सोडून एक दिवस यावं लागतं इथं तर त्याच्यातही बरोबर दोन वाजेपर्यंत जेवण नाही नाश्ता नाही काहीच नाही अजून सकाळपासून गाडीमध्येच आहे एक एक पाऊल एक एक पाऊल गाडी पुढं घ्यायची हे असं किती दिवस चालणार आहे आता गव्हर्नमेंट मी एका बाजूने म्हणतं आहे का बाबा तुम्ही सी एन जी वापरा आणि पोल्युशन कमी करा त्यासाठी आम्ही गाड्या घेतल्या सी एन जीच्या नवीन गाड्या घेतल्या त्याच्यासाठी प्रयत्न करतो जर सी एन जीच मिळत नसेल तर मग त्या बोलण्यालाही काय अर्थ नाही ना याच्यावरती गव्हर्नमेंटने ॲक्शन घ्यायला पाहिजे अजून पंप लवकरात लवकर चालू केले पाहिजे ऑनलाईन चालू केलं पाहिजे जर आम्हाला बारा आठ आठ तास जर इथं लाईनमध्येच उभं राहावं लागत असेल तर जॉब सोडून शक्य नाही ना ते नितीन गडकरी साहेब साहेब सांगतात की सी एन जीवर तुम्ही या आम्ही तुम्ही कन्वर्ट व्हा सी एन जीवर बाकीच्या इलेक्ट्रिक गाड्या घ्या पण तुमची जर फॅसिलिटी अशी असेल जर दोन दोन तीन तीन तास थांबून इथं गॅस लास्टला सांगणार तुम्ही की नाही भेटणार मग तुमचं थांब आम्ही गाड्या घेऊन फायदा काय नमस्कार नाशिककर सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या नाशिकमध्ये सी एन जीचे पंप सुरू झालेत आणि तेव्हापासून आपल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सी एन जी गाड्यांची संख्या वाढली सी एन जी गाड्यांची संख्या वाढली मात्र सी एन जी पंपांची संख्या काही वाढली नाही आणि त्यामुळे अनेक नागरिकांना सी एन जी भरण्यासाठी सी एन जीच्या पंपाबाहेर मोठमोठ्या मोड़ रांगा लावाव्या लागत आहेत आपण बघितलं आत्ताच की ज्या नागरिकांनी सी एन जी पंपाबाहेर रांगा लावल्या होत्या त्यांच्या या त्रस्त भावना त्यांनी आपल्याजवळ व्यक्त केल्या मात्र यावर समस्येतूनच सुविधेचा जन्म किंवा समस्येतूनच एक रोजगाराचा जन्म नाशिकमध्ये निर्माण झालेला आहे नाशिकमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे काय आहे हा ट्रेंड आपण जाणून घेऊया मी नितीन विश्वासराव भांडे एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचा संचालक आहे यापूर्वी आमच्याकडे गाड्यांच्या रिक्वायरमेंट्स टूर्ससाठी किंवा कोणत्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हलच्या गाड्यांची रिक्वायरमेंट यायची त्याचप्रमाणे आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे जसे नाशिक शहरामध्ये गॅसचे पंप जसे चालू झाले तर त्या पंपांवरती नंबर लावून गाडीमध्ये गॅस भरण्याकरता आमच्याकडे आता ड्रायव्हरांची रिक्वायरमेंट यायला लागली तर हा एक नवीन ट्रेंड मार्केटमध्ये सुरू झाला आहे साधारणतः माझ्याकडे रोजचे एक ते सात ते आठ ड्रायव्हरांची रिक्वायरमेंट येते आमच्या गाडीमध्ये फ्यूल भरण्यासाठी ड्रायव्हर तुम्ही उपलब्ध करून देतात का तर आम्ही त्याप्रमाणे त्या लोकांना तशी सर्व्हिसेस देतो साधारणतः एक गाडी रिफिलिंग करण्याकरता आम्हाला म्हणजे आमचा जो ड्रायव्हर जातो त्याला साधारणतः सात ते आठ तास लागतात गाडी रिफिलिंग करायला वेळ जो आहे तो पंचवीस एक मिनटाचाच लागतो परंतु तिथे वेटिंग जे आहे तिथं साधारणतः सात ते, ते आठ तास लागतात जे राज्य कर्मचारी आहेत किंवा विविध कंपन्यांमध्ये जे काम करतात ज्यांनी पंधरा वीस लाखांच्या गाड्या घेतलेल्या ला आहेत तर अशा लोकांना आठ तास वेटिंग करून गॅस भरणं पॉसिबल होत नाही तर आम्ही ह्या प अशी ही सर्विस आता प्रोव्हाइड करतो आहे की तुम्ही तुमची गाडी आमच्या ड्रायवर येणार पिकअप करणार आणि गॅस भरून परत ती तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचवणार तर अशा हा आम्ही त्याकरता तीनशे रुपये चार्ज मिनिमम एका गाडीचे करतो आणि हा एक नवीन ट्रेंड शहरामध्ये आला आहे कारण गॅसचा सप्लाय हा जो नाशिक शहराकरता होतो आहे त्याचं प्रमाण आणि त्याचे पंप कमी आहेत तर त्यामुळे जी नागरिकांना असुविधा होते त्या असुविधेमधनं हा एक नवीन ट्रेंड नवीन तयार झाला आहे नवीन रोजगार तयार म्हणून हे आपण त्याला हवं तर नवीन रोजगार तयार झालेला आहे आणि अशा प्रकारच्या आम्ही सर्विस देतो आहे धन्यवाद माझं नाव किशोर जोशी मी एक चालक आहे सी एन जी पंप आल्यापासून आम्हाला बरेच लोक हे करायला लागले फोन करायला लागले की आम्हाला ड्रायवर पाहिजे गॅस भरून आणण्यासाठी सी एन जी गॅस भरून आणण्यासाठी आम्ही तीनशे रुपये घेतो रात्री बारा वाजता लाईन लावतो सकाळी आमचं सी एन जी गॅस भरून आम्ही होतो मला मला लोकांचा फोन येतो मी त्यांच्या घरी जाऊन गाडी पिकअप करतो आणि त्यां त्यांच्या घर जाऊन सकाळी लाईन रात्री लाईन लावून मी गाडी सी एन जी भरून सकाळी परत त्यांना ड्रॉप करतो तर असा मला नवीन एक रोजगार मिळालेला आहे मला त्याच्या बदलीस तीनशे रुपये मिळतात शहरामध्ये या समस्येतून जरी हा एक नवीन ट्रेंड जन्माला आलेला असला किंवा रोजगाराचा एक नवीन आयाम जरी सुरू झालेला असला तरी मात्र ही एक समस्याच आहे आणि ही सतत शहरातील नागरिकांना भेडसावणारी आहे त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणजेच काय तर शहरामध्ये सी एन जी पंपांची संख्या वाढावी अशा भावना नागरिकांकडनं व्यक्त केल्या जात आहेत ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ई e सकाळ डॉट कॉम सकाळच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि सकाळच्या ला सुद्धा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद